माझे नाव नलूताई दामोदर तलांडे, राहणार टेमटा गट ग्राम पंचायत अजयपूर तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे। आम्ही लोकसहभागातून गावाची ग्राम स्वच्छता करत असतो आणि त्याचे म्हणजे ग्रामसभेमधून त्यांना मार्गदर्शन करत असतो की आपल्या गावामध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी। आमच्या गावामध्ये ग्रामीण समाज कार्य शिबिरामधून नागरिकांना प्लेग्राउंड आणि महिलांना बचत गटाचे प्रशिक्षण दिले आणि त्याच्यामध्ये महिलांना शिवण क्लास, ब्युटी पार्लर आणि इलेक्ट्रिशियन बल्ब याच्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले। मी एस एम संगोजवार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अजयपूर येथे मै ऑक्टोबरपासून कार्यरत झालो आहे। इथे येथील लोकसंख्या 1484 आहे आणि एससीचे कुटुंब 69 कुटुंब 64 कुटुंब एसटीचे आहेत आणि एससीचे 15 कुटुंब आहेत आणि अदर बाकी। इथं आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नळ योजनेद्वारे दिला जातो। तर नळाची इथं नळ पुरवठा पाणी क्षमताची टाकी आहे, 65,000 लिटरपर्यंत पाण्याची टाकी उपलब्ध आहे आणि इथं पाणी भरपूर लोकांना दिला जातो। पाण्याबाबत काही कमतरता नाही आहे आणि स्वच्छता असं दर महिन्यात अधेमध्ये असं केल्या जाते। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने लोकांना मार्गदर्शन देऊन स्वच्छतेबाबत माहिती पटवून दिलेली आहे आणि लोक आपापल्या परीनं नेहमीच स्वच्छता करत असतात। नमस्कार, मी शुभम रामदेव वडसकर, युवा पंचायतचा सचिव व या अजयपूर या गावचा नागरिक। आमच्या गावाला अजयपूर या गावाला 2019-20 सुशीलाबाई रामचंद्रराव मावीडवार या सोशल वर्क महाविद्यालयाने अजयपूरला दत्तक घेतले होते। त्या 19-20 काळामध्ये एक ग्रामीण शिबिर राबवण्यात आले, त्यामध्ये वाचनालयाची निर्मिती, महिलांना प्रशिक्षण, लाईट जे बल्ब राहतात त्यांची निर्मिती, ग्राम स्वच्छता या सर्व उपक्रम केले। त्याआधी म्हणजे त्यांनी गावामध्ये येऊन गावाचं सर्वेक्षण केलं आणि मग सर्व गाव लोकांच्या सहभागाने शिबिर राबवले। त्या शिबिरामध्ये पहिले म्हणजे स्वच्छता, त्यानंतर मग गावाला गोळा करणे, महिलांना मार्गदर्शन, युवकांसाठी MPSC, UPSC व शिक्षणाच्या संधीमार्फत मार्गदर्शन केले। चौधरी आपल्या जे एरियामधले नामांकित व्याख्याते म्हणून आहेत चौधरी सर, त्यांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले व काही एक अजून या एरियामधलेच एक कीर्तनकार आहे, त्यांचे कीर्तन घेण्यात आलं। त्यामध्ये स्वच्छता जनजागृती, स्त्री निर्मूल हां स्त्री पुरुष समानता या संदर्भात जनजागृती करण्यात आली। त्यानंतर मग गावात सर्व जे युवक होते म्हणजे जे विद्यार्थी होते महाविद्यालयाचे, त्या सर्व विद्यार्थी व सर लोकांनी मिळून पूर्ण गावामध्ये फेरी घेतली। त्यानंतर त्या फेरीमध्ये पैसे गोळा केले, ते पैसे गोळा याच्यासाठी की म्हणजे वाचनालय तयार करणे आणि मैदान तयार करणे। त्यास म्हणजे वाचनालय आणि मैदानाचा नेमका फायदा म्हणजे गावातील जे युवक आहे व युवती आहे सर्वांना वाचनाची आवड लागायला पाहिजे। फक्त वाचनच गरजेचं नसतं तर त्याच्यासाठी शारीरिक विकास पण महत्त्वाचा असतो आणि त्याच्यातून खेळांमधून पण विकास व्हायला पाहिजे। या उद्देशाने गावामध्ये याची मैदानाची निर्मिती करण्यात आली। मग त्यानंतर जसं कॅम्प संपत आला, त्या शेवटी सरांनी असं केलं की म्हणजे काम थांबायला नको यासाठी एक कमिटी तयार केली। त्या कमिटीचं नाव होतं युवा पंचायत अजयपूर व दुसरं म्हणजे अजय अटल वाचनालय, असं या वाचनालयाला व अजय अटल मैदान असं त्या मैदानाला असं नाव देऊन ते मैदान आणि वाचनालय सुरू ठेवण्याचं कार्य केलं। त्या युवा पंचायतमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
ग्रामविकास मंत्री, पर्यावरण मंत्री असे सर्व पद आहेत, त्या पदानुसार सर्व काम करतात. जे मुख्यमंत्री आहेत ते सर्वांवर नियंत्रण ठेवतात किंवा म्हणजे असा कोणता आयडिया आहे त्या देतात. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो, थोरपुरुषांचा जो असा कार्यक्रम राहते त्या कार्यक्रमामध्ये सर्वांचा सहभाग असतो, गावाचा सहभाग असतो. गावातील लोक जे असतात ते पण उत्सुकतेनं येतात त्यामध्ये. मग जसं आमचं युवा पंचायत सुरू झालं त्यानंतर जनशिक्षण संस्थान म्हणून चंद्रपूरची एक संस्था आहे, त्या संस्थेमार्फत युवकांना, युवतींना व महिलांना, महिलांना व युवतींना शिवण क्लास व ब्युटी पार्लर याचं मार्ग याचं प्रशिक्षण देण्यात आलं, व युवकांना इलेक्ट्रिशियन या ट्रेडचं प्रशिक्षण देण्यात आलं. ते प्रशिक्षण 3 महिन्याचं होतं व त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट पण देण्यात आलं. त्या त्यानंतर मग जसा कोरोना काळ आला, त्या कोरोना काळामध्ये महाविद्यालयातर्फे जनजागृतीचा कार्यक्रम तयार त्या काळामध्ये जनजागृती करण्यात महाविद्यालयातर्फे करण्यात आली. त्यानंतर काही दिवसानंतर जसं वॅक्सिनेशन आलं, त्या वॅक्सिनेशनची जनजागृती करण्यासाठी व लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी वॅक्सिनेशन करावं यासाठी जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाने एक शिबिर आणलं, त्या शिबिरामार्फत जनजागृती केली. त्यानंतर काही दिवसानंतर मग जसं बंधारा बांधला होता त्या तो बंधारा पण बांधला होता कॉलेजतर्फे. त्याचं कारण असं की म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी पाणी अडलं पाहिजे. जर जसं आपलं तलावाचं पाणी जर जातच आहे, तळ्याचं पाणी, तर ते जातच राहील, ते थांबणार नाही. त्यासाठी मग लोकांना पाणी पुरेसं मिळणार नाही त्यासाठी बंधारा बांधण्यात आला. त्या बंधाऱ्यामध्ये लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांचा पण खूप फायदा झाला. जसं लोक बांधत नव्हते आणि जो गावामध्ये एकजुटता नव्हती ते या महाविद्यालयाने तयार केली. मी सुलोचना माऊरकर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा जयपूर इथे कार्यरत आहे. हां, समाज कार्य महाविद्यालयाचा या गावामध्ये उपक्रम राबवला गेला आणि त्याचे 2019 बरेचसे उपक्रम आमच्या गावामध्ये घेतले गेले आणि त्याचा परिणाम चांगला झालेला आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी पण त्याच्यामध्ये खूप सारं सहकार्य केलेलं आहे आणि या उपक्रमामुळे आमच्या गावामध्ये शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांमध्ये बदल झालेला आहे आणि गावकऱ्यांमध्ये ज्या राबवल्या गेल्या जे उपक्रम त्याचा फायदा आमच्या शाळेला झालेला आहे गावातर्फे आणि गाव पण सुधारायला आणि नवीन उपक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे थोडं चांगलं वातावरण निर्मिती झालेले आहे आणि गावातील युवा वर्ग जे आहे ते सुद्धा या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे थोडंसं नवचैतन्य आमच्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या उपक्रमाचा आम्हाला फायदा झाला आहे. अजूनही ते देतात ना या गावामध्ये भेटी देत आणि त्याचंच मोठ्यांचं आमचे विद्यार्थी करून बाग शाळेमध्ये स्वच्छतेच्या राबवल्या जातात, परत विद्यार्थी करतात आणि चांगल्या प्रकारे योग्य असं मार्गदर्शन लाभल्यामुळे गावामधूनच नवीन जे त्यांच्या मोठ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आमचेसुद्धा चांगले बनत आणि त्याचा आम्हाला फायदा होत आहे. गाव विकासालाही मदत झाली आहे आणि राबवले पाहिजे प्रत्येक गावात, त्याचं चांगलं आउटपुट आम्हाला मिळाले जयपूर शाळेला. चवळी, मेथी, पालक, लसूण, सांबार आहे आमची जबाबदारी.
तुम्हाला हे माहिती आहे काय आहे? बॉटल. तर हे बॉटल आहे बरोबर. आपण आता गावामध्ये राहतो, आपण बिस्लरी मधलं कधी कधी पाणी पितो, बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर त्या बॉटल मधलं पाणी पिल्यानंतर काय करतो आपण? बाहेर फेकून देतो. मग ही बॉटल तशीच राहते का फेकल्यानंतर? ती कुठेतरी नाल्यांमध्ये जाते, आपल्या गावातल्या नाल्यांमधून वाहत वाहत पाण्याने कुठे जाते? मध्ये जाते. नदीमधून कुठे जाते? समुद्रात जाते. पण प्लास्टिक मधलं बरंच काही खातो आणि ते प्लास्टिक मधलं खाल्ल्यानंतर आपण फेकून देतो. हवेत उडत उडत कुठे जाते? नाल्यांमध्ये जाते. आणि त्यामुळे काय होतं की ते प्लास्टिक प्रदूषण आता दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्यावर बॉटला दिसते गावामध्ये, तर ह्या बॉट ज्या आहेत आपल्या शाळेत येते, आपण प्लास्टिकलं मधलं दुकानातलं खातो, तर याला काय म्हणतात? इको ब्रिक्स म्हणतात. आता मी प्लास्टिक या बॉटलमध्ये टाकलेलं, तर हे बॉटल आपल्याला ही बॉटल घ्यायची आणि त्यानंतर आपण जे दुकानातलं काही प्लास्टिकमधलं खातो ते रस्त्यावर फेकायचं का? नाही. ते न फेकता आपण काय करायचं? या बॉटलमध्ये पॅक करायचं. म्हणजे ही बॉटल पूर्ण प्लास्टिकने गच्च भरायची, जेणेकरून काय होणार, ह्या इको ब्रिक्सच्या बॉटलपासून आपल्या हे प्लास्टिक वातावरणामध्ये जाणार नाही. एक बॉटल बंद बॉटल म्हणून ते व्यवस्थापन करू शकू. या बॉटलचा चांगला व्यवस्था आपल्याला योग्य वापर करता येते. आता तुम्ही इथं पाहताय, आपण झाडाला हे करून ठेवलंय, कंपाऊंड केलेलं आहे. कंपाऊंड आता कशाचं केलेलं आहे? विट्याचं केलेलं आहे. कंपाऊंड विट्याचं न करता आपण मग कशाचं करू शकतो? बॉटलचं करू शकतो की नाही? म्हणजे काय, तर आपण बॉटलचा रियूज करू शकतो, त्याचा काहीतरी कुठल्या तरी क्रिएटिव्हिटी मध्ये वापर करू शकतो. तर म्हणून प्लास्टिक प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि ते प्लास्टिक कमी करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे की नाही? मग प्लास्टिक व्यवस्थापन आता आपण आजपासून करूया. याला काय म्हणतात? इको ब्रिक्स. माझं नाव श्रुती धनराज खाडे. गेल्या 2 वर्षाच्या अगोदर जेव्हा कोरोना चालू व्हायचा होता तेव्हा आमच्या गावामध्ये एक समाजकार्य महाविद्यालयाच्या तर्फे एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर आमच्या गावामध्ये जी लायब्ररी वगैरेची सुविधा झाली, त्यानंतर आम्हाला कम्प्युटर प्रशिक्षण याच्यामध्ये जायला मिळालं. आमच्या गावातील 14 मुले मुली आम्ही मिळून कम्प्युटर शिकायला गेलो होतो. त्यामध्ये आम्हाला ड्रॉईंग काढणे, एक्सेल शिकवलं आहे, वर्ड शिकवलं, त्यामध्ये फाईल बनवणे, फाईलवर पासवर्ड टाकणे, याच्या प्रकारे असं खूप काही शिकवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा गावामध्ये एक लायब्ररी स्थापित करण्यात आली. त्याच्यानंतर तिथं छोटे छोटे मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत तिथं येऊन अभ्यास करायला लागले. लहान लहान मुलांना तिथं आवड निर्माण झाली, त्यानंतर त्यांनी तिथं अभ्यास करायला लागले. गावामध्ये ग्राउंड तयार झालं, तिथे सकाळी सगळेजण येऊन रनिंग करणे, असे गोळा फेक वगैरे, असे ते बॅडमिंटन खेळणे, हॉलीबॉल खेळणे, असे खेळ खेळू लागले. मुलांना जे काही माहीत नव्हतं ते आमच्या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत व्हायला लागले. छोट्या छोट्या मुलांना जे काही समजत नव्हतं ते समजायला लागले. त्यांना शिकवणे, सगळं त्यांना शिकवणे, असे म्हणजे ग्रुपच्या मुलं मिळून सगळं करत होते. गावामध्ये स्वच्छता केली. दर हप्त्यात रविवारला स्वच्छता घेण्यात आली गावामध्ये. मेन्स्ट्रुअल हायजीनवरती गावामध्ये प्रशिक्षण झालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव माया रामभाऊ चिकटे, अजयपूर जिल्हा, चंद्रपूर तहसील चंद्रपूर. शेतीचा विभाग आमचा अजयपूरला आहे. व्यवसाय शेतीचाच आहे, पण आम्ही शेतीमध्ये आपली झाडं माल पूर्ण लावलेला आहे. गोबी, मेथी, पालक, भेंडी, शेंगा सर्व लागलो. पावसामुळे आमचं सर्व कायमचं गेलं. आता चणा वगैरे, गहू, पण आता आम्ही पुन्हा सुरुवात केली आहे. सेंद्रिय खत आम्ही वापरत आहोत, गेंडूर खताचं करून सण्या.
आमच्या गावामध्ये समाजसेवा याच्या कार्यक्रमाचे लोक आले होते, त्यांचा बरासच लाभ झाला आहे.